Pudhcha Paaul. माफ करा, तुम्हाला बराच वेळ वाटपात बसावं लागलं. अहो मीच सांगून गेलो होतो 5 मिनिटात येतो, पण बाहेर जाणार अडकलो आणि उशीर झाला. ठीक आहे, नाही पण आता तुम्ही इथे नाही थांबला तरी चालेल, तुम्ही घरी जा. सगळे अपडेट्स मी स्वतः तुम्हाला घरी आणून देतो. अहो ते अपडेट वगैरे नकोय, नातू हवाय माझा, कुठे तो. कसं भाऊ, मी तुम्हाला या आधीच सांगितलं ना, आमचे प्रयत्न सुरू आहेत, आणि एकदा का करण आम्हाला सापडला ना की मी लगेच स्वतः. काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का करण तुमच्याच ताब्यात नाही का? पोलीस मुंबईहून त्याला घेऊन येत होते. वाटेत असताना फोनवर बोललो ना आम्ही, तेवढ्यात गोळीबार झाला आणि मग संवाद तुटला. सांगितलं मी तुम्हाला हे सगळं केव्हाच. तुम्ही जे काय बोलताय ना त्यातून या घटनेचं गांभीर्य तुम्हाला आहे की नाही तेच कळत नाहीये मला. इन्स्पेक्टर साहेब, मला वाटलं होतं गोळीबार कुठे झालाय ती जागा तुम्ही शोधून काढा, तिकडे जाल, माझ्या नातवाला घेऊन याल, पण तुमचं काहीतरी भरतच चाललंय. माफ करा का साहेब, तुमच्याशी काहीतरी वेगळंच बोलायचं होतं आणि चुकून असं बोललो. अहो या क्षणी आमच्या मनावर एवढा ताण आहे की काय करावं आणि काय नाही तेच कळत नाही. सासूबाईंचा घरात साऱ्या सीतरारा, त्यांच्या हुकमाने वाहे पूर्व दिशेचा वारा. साहेब माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आता घरी जा. हे बघा, स्पॉटवर गेलेला स्टाफ तुमच्या नातवाला घेऊन परत आला ना की मी स्वतः त्याला घेऊन तुमच्याकडे येतो. मी इथून जावं असं म्हणणं आहे ना तुमचं, जाते. माझ्या नातवाला माझ्या समोर उभं करा, तुमच्या कायद्याच्या काय गोष्टी असतील त्या पूर्ण करा, मी माझ्या नातवाला घेते आणि जाते. कसाहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, प्लीज तुम्ही आता घरी जा. एक मिनिट, काय चाललंय इन्स्पेक्टर साहेब? आता तर मी इथून का जायला हवं हे मला कळायलाच. जोपर्यंत मला खरं कारण कळत नाही मी पोलीस स्टेशन बाहेर पाऊल टाकणार नाही. कळलं कसं आहे भाऊ?